शेतकरी बंधूंनो नमस्कार जर तुम्ही रेशीम उत्पादन करत असाल आणि जर तुमच्या रेशीम कोशाची क्वालिटी ही जर चंद्रिकेला पाला लागल्यामुळे जर कोशाची क्वालिटी ही खराब निघत असेल तर आज आपण त्यावरती एक रामबाण उपाय केलेला आहे आपण सेडवरती व तो शंभर टक्के सक्सेस आहे त्यामुळे ती माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी बंधूंनो काय होतं आपण पूर्व पश्चिम चंद्रिका टाकत असतो आणि पाला पण आपला पूर्वपश्चिमच टाकलेला असतो आणि त्यामुळे काय होतं की चंद्रिकेचे जे, जे हे खप्पे असतात त्या खप्प्यामध्ये पाला चिटकला की आळा त्यावरतीच कोश ग्रिपिंग लवकर मिळते म्हणून कोश करतात व परिणामी कोशाच्या एका बाजूला पाला चिटकतो व त्यामुळे पाल्या पाल्याचे डाग हे कोशाला पडत असतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की आपल्या सीडची आपल्या आप रॅकची जेवढी रुंदी आहे त्या रुंदीच्या साईजच्या आपल्याला काट्या बनवायच्या आहेत व प्रत्येक चंद्रिकेखाली कमीत कमी दोन काट्या टाकायच्या आहेत अशा पद्धतीने जेणेकरून काय होतं की आडवी काठी टाकल्यामुळे जे आपण चंद्रिका टाकणार असतो ती चंद्रिका आधार बसते व खालचा जो पाला आहे तो पाला हा चंद्रिकेला चिटकत नाही परिणामी जे कोणते कोशाळ्या बनवतात ते पूर्णपणे कोश हे चांगले बनवतात म्हणजे त्याला कोशाला पाला चिटकत नाही व त्यामुळे आपल्या कोशाला क्वालिटी निघण्यास मदत होते आता तुम्ही आपण हे सेडमध्ये उपाय प्रत्येक बॅच मध्ये करत असतो तर तुम्हाला यामध्ये जाणवेलच की आपल्या याला कुठेही पाला चिटकलेला नाही आता ही खाल्ली साईड आहे आणि ही वरची साईड आहे तर यावरती कुठेही पाला चिडकलेला दिसत नाहीये परिणामी काय होतं की आपल्या कोशाला क्वालिटी येण्यास मदत होते आता हे पायाच्या खालून कुठेही पाला आपल्याला चिडकलेला दिसत नाहीये त्यामुळे जे डाग वगैरे पडत था, असतात आपला डागाळ जास्त माल निघत असतो तो डागाळ माल आपला जास्त निघत नाहीये तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा त्यासाठी काय करायचं आहे साडेपा म्हणजे आपलं रॅक जेवढं रुंद आहे त्यावढ्या रॅकच्या रुंदीच्या काट्या घ्यायच्या आहेत व चंद्रिका टाकताना प्रत्येक चेंद्रिकेखाली कमीत कमी दोन च, दोन काट्या टाकायच्या आहेत अशा पद्धतीने जेणेकरून आपल्या को कोशाची क्वालिटी चांगली निघण्यास मदत होईल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपले मत व्यक्त करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले युट्यूब चॅनल कृषी मित्र धनराजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि इतर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद